नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कडमेश्वर या क्षेत्रामध्ये स्थानिक मासेमारांची हक्काची नोंदणीकृत संस्था बेकायदेशीरपणे बडकावून त्यांना कुमारी जलाशयात मासेमारी करण्यापासून प्रतिबंध करणाऱ्यांच्या विरोधात दिनांक अठरा ऑगस्ट रोजी नागपूर जिल्ह्यातील तसेच स्थानिक मासेमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्या विरुद्ध कुमारी तलावावर तीव्र नारे निदर्शने करून आंदोलन केले तलाव आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा आणि निदर्शने मासेमार यांच्या वतीने देण्यात आल्या यावेळी स्थानिक मासेमारांनी तलावाच्या आतमध्ये उड्या घेऊन मासेमारी केली यावेळी मासेमार समाजाच्या महिला आणि पुरुषांनी मोठी गर्दी केली होती याप्रसंगी माहिती देताना मासेमार संघटनेचे विदर्भ संघटक युवराज नागपुरे म्हणाले की कोलबा स्वामी मागासवर्गीय मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना धापेवाडा येथे सन एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये मध्ये धापेवाडा येथील स्थानिक देवनाथ पारसे यांनी स्थापन केली होती आणि ते सन दोन हजार पर्यंत या संस्थेचे अध्यक्ष देखील होते अशिक्षित समाज आणि समाजाला नसलेले नेतृत्व हे लक्षात घेता देवनाथ पारसे यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मांडकर यांच्याकडे जाऊन संस्थेच्या वाढीसाठी तसेच प्रगतीकरिता मदत मागितली मात्र त्यांनी त्यांच्या अशिक्षित आणि असहायतेचा फायदा घेत संस्थेच्या अध्यक्षांना मृत दाखवून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कागदपत्रांवर सह्या घेत शिवाय संस्थेमध्ये असलेले सर्व पदाधिकाऱ्यांना सभासदांना बाहेर काढून संस्था स्वतःच्या नावावर करून घेतली या संस्थेमध्ये त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षक नातेवाईक तसेच बाहेरगावी राहणाऱ्यांची नियुक्ती केली आणि या तलावावर स्वतः दुसऱ्यांच्या मार्फत मासेमारी सुरू केली याबाबतचा जाब स्थानिक मच्छीमारांच्या वतीने रमेश मानकर यांना विचारण्यात आला असता त्यांनी सर्व मच्छीमारांना हाकलून लावले यानंतर सर्वांनी मिळून सहकारी निबंधक तहसीलदार फिशरी डिपार्टमेंट जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक या सर्वांकडे तक्रारी केल्या पण कुठलीही कार्यवाही रमेश मानकर यांच्यावर करण्यात आली नाही रमेश मानकर यांनी खुमारी जलाशयावर स्थानिक मच्छिमारांना मासेमारी करण्यास प्रतिबंध लावले या समाजातील लोकांवर सावनेर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे न्याय मिळत नसल्याने शेवटी मच्छीमारांनी ही सर्व बाब क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांना सांगितल्याने केदार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कुमारी जलाशयावर बोलवून मासेमारी समाजाच्या लोकांसोबत तीव्र आंदोलन छेडून मासेमारांना मासेमारी करण्यास यापुढे अडचण होणार नाही याची ग्वाही देखील दिली पंधरा दिवसा आगोदर स्थानिक मासेमारांवर खुमारी जलाशयामध्ये मासेमारी प्रकरणी सावनेर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचे गुन्हे देखील करण्यात आले होते परंतु आपण स्वतः या ठिकाणी मासेमारांच्या हक्कासाठी आलो आहोत असे या प्रसंगी प्रतिक्रिया देताना आमदार सुनील केदार यांनी सांगितले स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊ लागल्याने आपणाला या ठिकाणी येऊन आंदोलन करावे लागले यापेक्षा तीव्र शोकांतिका काय असावी हा समजून घेण्याचा भाग असल्याने आमदार केदार यावेळी म्हणाले मच्छीमारांना न्याय न मिळाल्यास त्यांच्याकरिता हे आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा आमदार केदार यांनी यावेळी दिला महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी सुनील वेळेकर कळमेश्वर नागपूर <laughs>